पाहूयात काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती ट्रक कांदा एक्सपोर्ट झाला, तसेच एक्सपोर्ट कांद्याला काल बॉर्डरवर काय बाजारभाव निघाले, बॉर्डरवर बाजारभावामध्ये किती सुधारणा होती, काल मेहंदीपूर बॉर्डर येथून 132 गाड्या एक्सपोर्ट झाल्या, तर गोजडांगा येथून 97 गाड्या एक्सपोर्ट झाल्या. काल गोजडांगा येथे 35 पेक्षा जास्त कांदा गाड्यांचा बॅलन्स होता, तर हिली बॉर्डर येथील रिपोर्ट आपल्याकडे आज उपलब्ध झाला नाही. दोन्ही ठिकाणाहून मिळून 229 कांदा गाड्यांची एक्सपोर्ट काल भारतामधून बांगलादेशमध्ये झाली. परवा तिन्ही ठिकाणाहून मिळून 209 गाड्यांचे एक्सपोर्ट झाले होते, तर काल एक्सपोर्ट थोडीशी जास्त झाली. बाजारभाव जर पाहिले तर नाशिक जिल्ह्यातील कांद्याला 47 रुपयांपासून 50 रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल निघाले, तर साऊथच्या कांद्याला 46 रुपयांपासून 50 रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल बॉर्डरवर निघालेले आहेत. मध्य प्रदेशातील कांद्याला 36 रुपयांपासून 42 रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल बॉर्डरवर निघाले आहेत. नाशिक जिल्ह्यातील तसेच साऊथचा जो नवीन कांदा आहे, याच्या कांद्याच्या भावात कालही 2 रुपयांची सुधारणा किलोमागे बाजारभावमध्ये झालेली आहे, तर मध्य प्रदेशच्या कांद्याच्या भावात 1 रुपयाची सुधारणा किलोमागे काल बॉर्डरवर झाली. एकूणच एक्सपोर्ट सध्या जास्त होते आणि कांद्याच्या भावामध्ये सुधारणा काल दिसून आली. राज्यातील कांदा बाजारभाव आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा.